पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळत आहोत। नाशिक मधली बातमी आहे, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन देखील नागरिकांनी केलेलं आहे। या आंदोलनाला नागरिकांकडून सुरुवात झालेली आहे। तासनतास रांगेत उभे राहून देखील इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिकांचा रोष दिसून येतोय। सरकारच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। नाशिक मध्ये इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिक आता रस्त्यावर देखील उतरलेले आहेत। ही दृश्य आपण पाहताय। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। काही दिवसांपासून नाशिकमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे। आता या सगळ्या मुद्द्यावरती लोक आंदोलन करत आहेत, अशा पद्धतीनं रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करत आहेत। या लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही आहे। आपण या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय झालं नेमकं? सर हॉस्पिटल निषेध असतो। सर हॉस्पिटल वाले सांगताय रेमडेसिवीर स्टॉकिस्टकडे मिळेल। स्टॉकिस्ट वाले सांगताय एफडीआय ने सील केलं आणि एफडीआय सांगताय की कोविड सेंटरला मिळेल। कोविड सेंटर म्हणताय हे वेळात काढतंय। नेमकं चाललं तरी काय? हा भोंगळ कारभार का? आम्ही 5 दिवसापासून लाईन मध्ये उभं राहतोय। सकाळी 9 वाजेपासून लाईन उभे मध्ये राहतोय, रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत। आज शेवट नाईला जास्त आम्ही रस्त्यावर उतरलोय सर। आता याच्यावर पर्याय काय काढायचा? अशा पद्धतीची परिस्थिती आहे नाशिकमध्ये। लोक जवळपास 4-5 दिवसांपासून या रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण या लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाहीये। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।